आली का माझी वहिनी? नाही वाईट वाटलं ना ग, आता असं जीव जाणं म्हणजे वाईटच की. बरोबर, वाईटच. पण तू बरोबर बोललीस, हलकं तर वाटतंय. मनावरचं ना खूप मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय, आणि त्यासाठीच तुझे आभार मामा मानायला इथे आली आहे मनवा मी. कसं आहे ना मामा मनवा, आजपर्यंत मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटायचं. आजपर्यंतच्या तुझ्या या अवस्थेला माझं कुटुंब जबाबदार आहे असं वाटायचं मामा मला. पण तू तू मला चुकीचं ठरवलंस. माझं कुटुंब जबाबदार नाही आहे तुझ्या अवस्थेला, तू स्वतः जबाबदार आहेस मामा मनवा. तू मामा मनाने इतकी वाईट आणि पाता यंत्री आहेस ना, म्हणून आज ही अवस्था आहे तुझी. आणि एक गोष्ट तर कळून चुकली आहे मामा मला, तुझ्यासारखी माणसं कधीच कुणाची होऊ शकत नाहीत. वहिनी, मला कुणाची व्हायचं पण नाही. तुझं घर जळालं, तुझं बाळ गेलं, काहीच नाही राहिलं तुझ्याकडं, काहीच नाही, शून्य आहेस तू, शून्य. ज्याला शून्य मामा म्हणतेस ना तू, ते वर्तुळ आहे मामा माझ्या भोवतीच, माझ्या माणसांच्या प्रेमाचं वर्तुळ आहे. तुझ्याही नशिबी आलं असतं, पण तुला कुठे काही चांगलं हवंय तुझ्या आयुष्यात, एक गोष्ट लक्षात ठेव मनवा. जोपर्यंत मामा माझी माणसं आणि मामा माझं कुटुंब माझ्याजवळ आहे ना, तोपर्यंत मला कसलीच भीती नाही आहे. आणि तू मामा मामा मला कितीही तोडायचा प्रयत्न केलास ना, तरी ही अबोली कधीच तुटणार नाही. पण मी असं काहीतरी केलंय की तू आणि तुझी फॅमिली मला आयुष्यात कधी विसरूच शकत नाही. माझ्यामुळं तुझं घर जळलं, तुझं बाळ गेलं, तुझ्या घराला फक्त आग नाही लावली मी, शिंदेच्या अहंकाराला आग लावलीये, तुमच्या स्वाभिमानाला आग लावलीये मी. आणि त्या आगीत ना भस्म झाली तुझी आणि तुझ्या अंकुशची स्वप्न आणि तुमची शिंदेची पुढची पिढी. अबोली, अबोली, काय मामा म्हणालीस तू, स्वप्न भस्म झाली आहेत? एक गोष्ट लक्षात ठेव मामा मनवा, स्वप्न ही पुन्हा पाहता येतात आणि उभरता सुद्धा येतात, आणि प्रत्येक स्वप्न पाहण्याची, उभारण्याची आणि ते पूर्ण करण्याची ताकद माझ्यातही आहे आणि प्रत्येक शिंदेमध्ये. तुला ना गप्प करायला मामा मला फार वेळ नाही लागणार मनवा, कारण मी अबोली आहे, अबोली अंकुश शिंदे.